नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया तांदळाची खीर. पितृपक्ष स्पेशल नैवेद्यासाठी ही तांदळाची खीर बनवायची असते. त्यासाठी मी बासमती तांदूळ घेतलेले अर्धी वाटी, ते मी 4 तास भिजवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि भिजवून घेतलेले आहेत. आता ह्याच्यातनं पाणी पूर्ण निथळून काढायचंय आणि मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचंय. ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, किस घेतलेला ओल्या नारळाचा मोठी एक वाटी आणि हा किस त्याचं दूध करून घ्यायचंय आणि त्याच्या सोबत त्याचा नारळाचा किस गाळून घ्यायचा नाही, तसाच तो आपल्याला खिरीमध्ये घालायचा आहे. म्हणजे दूध आणि त्याचा म्हणजे टेस्ट दोन्ही छान मस्त खिरीमध्ये उतरतील. त्याच्या दूध घ्यायचंय 1/2 लिटर, ड्रायफ्रूट आवडीनुसार घ्या, वेलची पूड 1/2 चमचा, तूप 2 चमचे, गुळ घेतलेले 1/2 वाटी. आता तुम्ही साखरही घेऊ शकता आणि गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या, कमी जास्त. आता सर्वप्रथम तांदूळ वाटून घेऊया. तांदूळ जाडसर वाटायचे आहेत, बारीक पावडर नाही करायची. एका लहान मिक्सरच्या जार मध्ये घालून घ्यायचे आहेत. 1/2 वाटी आहे हे जवळजवळ 5 ते 6 लोकांसाठी ही खीर, एवढ्या 1/2 वाटी तांदळाने होऊ शकते. 5-6 लोक आरामात ह्या प्रमाण आहे. आता नारळाचा चव घालून घेऊया की नारळाचा किस मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि यामध्ये थोडस आधी पाणी घालून एकदम बारीक सर वाटून घ्यायचंय आणि मग त्यामध्ये 2-2.5 वाटी पाणी घालून घ्यायचंय. तांदूळ हे मस्त जाडसर असे वाटून घेतलेले आहेत आणि आता हे बघा नारळाचं मस्त नारळाचा किस पण मस्त असा वाटून घेतलेला आहे बारीक असा. आता ह्यामध्ये मी अजून 1 ते 1.5 वाटी अजून पाणी घालेल. 1/2 वाटी पाणी घातलं होतं आणि 1.5 ते 1.5 वाटी अजून घालेल. 3 वाटी टोटल पाणी घालायचं. 1 वाटी जर नारळाचा किस असेल त्याला 2 वाट्या अजून पाणी घालायचं. आता मी पातेलं गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडस तूप घालायचंय. 2 चमचे घेतले, त्यातलं 1/2 घालून घ्यायचंय आणि हा तांदूळ त्यामध्ये घालून घ्यायचा आणि थोडासा परतून घ्यायचाय. परतताना गुठळ्या होत आहेत, त्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दूध घाला आणि दुधानंतर असंच घाला, पण थोडस तांदूळ परतून घेतला तर जरा टेस्ट चांगली येते. आता दूध घालून घ्यायचंय आणि असं सारखं परतत राहायचंय. मी व्हिडिओ फास्ट केला आहे, असंच परतत राहायचं आणि पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. गरम दूध घालायचंय, दूध थंड घालायचं नाही. बघा सगळ्या आता ह्या थोड्या वेळाने 5 मिनिटात तांदूळ शिजला जातो आणि सगळ्या गुठळ्याही मोडल्या जातात. जर तुम्हाला जमत नसेल तर दूध आधी गरम करा आणि मग त्यामध्ये ते वाटलेला तांदूळ घाला. आता नारळाचा किसही घालून घेतला दुधासहित, टोटल 3 वाटी आणि नारळाचा किस त्यामध्ये घातल्यामुळे त्याला खिरीला अजून खूप छान चव येते आणि वेस्टही जात नाही. आपण गाळून घेतला का तो फेकून द्यावा लागतो ना, तर तो वेस्टही जात नाही. म्हणजे त्याचा दोन्ही फायदे होतात, त्याला नारळाचा टेस्ट पण चांगली लागते आणि वेस्टही जात नाही. आता त्यामध्ये ड्रायफ्रूट, थोडस तूप जे उरलेलं होतं 1 चमचा ते आणि वेलची पूड घालून घ्यायचे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचे. एकदा बघायचंय तांदूळ शिजला की, तांदूळ मस्त शिजलेला आहे. आता ह्यामध्ये गॅस पूर्ण बंद करायचा आणि मग गूळ घालायचं, नाहीतर खीर फाटली जाईल. दूध असल्यामुळे दूध फाटलं जाईल, नारळाचं दूध पण फाटलं जातं. म्हणून गॅस बंद करून घालायचे. साखर जरी घालायची असेल तरी गॅस बंद करूनच घालायचे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील, त्यांना सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. असेच माझे व्हिडिओ येत आहेत, ते पाहायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.